शोमध्ये आपले स्वागत आहे. नवीनतम विकासामध्ये रशियन विरोधी राजकारणी अलेक्सी नॅव्हल्नी यांच्या सहयोगींनी म्हटले आहे की दुसऱ्या दिवशी मॉस्कोमध्ये त्याच्या स्वतःच्या अंत्यसंस्कारासाठी शव घेण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तींनी हाणून पाडला. क्रेमलिन समीक्षकाच्या सहयोगींनी, ज्यांनी त्यांची अंत्यसंस्कार सेवा ऑनलाइन थेट प्रवाहित करण्याचे वचन दिले आहे, त्यांनी त्यांच्यासाठी ठेवू इच्छित नागरी स्मारक सेवा अवरोधित केल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे प्रमुख टीकाकार नवाल्नी यांचे दीर्घ आजाराने गेल्या महिन्यात तुरुंगात निधन झाले. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली आणि त्यामुळे रशियन सरकारचा आंतरराष्ट्रीय निषेध झाला. क्रेमलिनने नवलनीच्या मृत्यूमध्ये कोणताही सहभाग नाकारला आहे, परंतु अनेकांचा असा विश्वास आहे की त्याला रशियन सरकारने विषप्रयोग केला होता. नवलनीच्या सहयोगींनी म्हटले आहे की ते त्याच्या वारशासाठी लढा देत राहतील आणि अधिकारी त्यांना शांत करणार नाहीत.